हॅलो मित्रांनो, सर्वात पहिले दळणवळणाच्या साधनामध्ये बैलगाडी होती, नंतर घोडागाडी आली, त्यानंतर बायसिकल आणि त्यानंतर मोटरबाईक आणि मग कार आणि त्यानंतर ट्रेन आणि फ्लाईट्स. मग आता फ्लाईट्सपेक्षा वेगाने तुम्हाला ट्रॅव्हल करता येईल असं भविष्यातील ट्रॅव्हलिंगचं साधन काय असणार तुम्हाला माहीत आहे का? बरं, संभाषणासाठी आधी पत्रव्यवहार व्हायचा, नंतर टेलिफोन आला, त्यानंतर पेजर, त्यानंतर मोबाईल हँडसेट, मग मोबाईल कम्युनिकेशन डिव्हाइस आणि आता तर स्मार्टफोन्स. टी व्ही तुमच्या हातात येईल असा विचारच तुम्ही कधी केला नसेल, पण स्मार्टफोन्समुळे ते शक्य झालं ना. तुमच्या हातात जसा टी व्ही आला तसं भविष्यात अजून काय काय येईल याचा तुम्हाला अंदाज आहे का? ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही फ्युचर टेक्नॉलॉजीजबद्दल सांगणार आहे ज्या तुमची जीवन जगण्याची पद्धत बदलतील. पण त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि सेल्फ हेल्प समरीजसाठी आजच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच व्हिडिओज बनवत राहायला प्रोत्साहन मिळत असतं. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया तुमचा फ्युचर टेक्नॉलॉजीबद्दलचा रोमांचक प्रवास. नंबर 1, AI पावर्ड हाऊसहोल्ड रोबोट्स. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या काही काळानंतरच्या जीवनातील घरातली सर्व कामं करण्यासाठी मोलकरीण नको असेल आणि तुमचे सर्व घरकाम एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स पावर्ड रोबोटद्वारे होतील, जसे आपले वॉशिंग मशीन आपले कपडे धुते पण तुम्हाला वॉशिंग मशीन ऑपरेट करावा लागतो, त्याचप्रमाणे रोबोट्स आपले वॉशिंग मशीनसुद्धा ऑपरेट करतील. इतकेच नाही तर रोबोट्स घरातील इतर कामेही करतील. ते AI पावर्ड असतील म्हणजे ही रोबोट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्यासारखा विचार करू शकतील. आपण येणाऱ्या काळात बघाल की बहुतेक घरगुती कामे हाऊसहोल्ड रोबोट्स करतात. कल्पना करा की रोबोट्स तुमच्या घरी स्वयंपाक करतात, तुमच्या घरी दररोज ठराविक वेळेत रोबोट्स साफसफाई करतात. कल्पना करा की ठरवलेल्या वेळेत ही रोबोट्स तुमची कपडे धुतात. सॅमसंगने 2021 वर्षाच्या सुरुवातीला AI पावर्ड नवीन हाऊसहोल्ड रोबोट सॅमसंग बॉट हँडी पहिल्यांदाच लोकांसमोर आणलं. बॉट हँडीकडे विविध आकार, उकार आणि वजनाच्या वस्तू ओळखण्याची, आकलन करण्याची आणि निवडण्याची एक रोबोटिक ताकद आहे. घराचं काम करण्यासाठी आणि टेबल्स लावण्यासाठी, किराणा सामान उचलणे आणि ग्लासमध्ये पाणी ओतणे यासारख्या घरगुती कामात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले बॉट हँडी CE 2021 अनावरण केलेली एक अशीच टेक्नॉलॉजी आहे. मित्रांनो, भविष्यात तुम्ही रिटेल, कस्टमर सर्व्हिस, डेटा एंट्री, मॅन्युफॅक्चरिंग, कुरिअर सर्व्हिस, सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि अशा बऱ्याच क्षेत्रात बघाल की रोबोट्स सर्व काम करत आहेत. नंबर 2, हायपरलूप. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला विचारलं होतं ना की फ्लाईट्सपेक्षा जास्त स्पीडसाठी काय, तर त्यासाठी हायपरलूप. हायपरलूप ही प्रवाशांसाठी एक अतिवेगवान ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. हायपरलूप हे अनेक कंपन्यांद्वारे सध्या विकसित केल्या जात असलेल्या जमिनी वाहतुकीचे एक नवीन रूप असणार आहे. कमी दाबाच्या नळ्याच्या आत धावणाऱ्या एका फ्लोटिंग पॉडमध्ये ताशी 700 मैल वेगाने तुम्हाला विमानाच्या स्पीडच्या दुप्पट गतीने प्रवास करता येईल. एकतर जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली हे हायपरलूप इन्स्टॉल्ड असतील. हायपरलूप आणि पारंपरिक रेल्वेमध्ये दोन मोठे फरक आहेत. सर्वप्रथम, प्रवासी ट्यूबद्वारे किंवा बोगद्यातून प्रवास करतात ज्यामधून घर्षण कमी करण्यासाठी बहुतेक हवा काढून टाकली जाते. हे पॉड्स तासाने 700 मैलापर्यंत प्रवास करू शकतील. दुसरं म्हणजे, ट्रेन किंवा कारसारखी चाके वापरण्याऐवजी एअर हॉकी टेबलसारखी मूलभूत कल्पना वापरून घर्षण कमी करण्यासाठी चुंबकीय लेव्हिटेशनचा वापर करून हायपरलूप डिझाईन केलेले आहे. त्यामुळे हायपरलूपचा स्पीड खूपच वाढतो. हायपरलूपच्या समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की हायपरलूप ट्रेन किंवा कारपेक्षा सुद्धा स्वस्त आणि वेगवान आणि हवाई प्रवासापेक्षा स्वस्त आणि कमी प्रदूषणकारी असू शकतो. त्यांचा असा दावा आहे की हायपरलूप तयार करणे देखील पारंपरिक हायस्पीड रेल्वेपेक्षा जलद आणि स्वस्त आहे. हायपरलूपचा वापर करण्यामुळे शहरातील प्रवास सुलभ होईल, जलद होईल आणि परिणामी संभाव्य आर्थिक लाभ अनलॉक होऊ शकते. नंबर 3, 3D प्रिंटिंग. वस्तुतः जगात काहीही 3D प्रिंट केले जाऊ शकते.
3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची फ्लेक्झिबिलिटी आणि अडॅप्टॅबिलिटी यामुळे कोणत्याही उद्योगातील त्वरित 3D प्रिंटिंग हे माध्यम गेम चेंजर बनणार आहे. 3D प्रिंटिंग हे इंटरनेटपेक्षा जुने आहे, परंतु अलीकडच्या काळात त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. 3D प्रिंटर खरोखरच वेगवान होत आहेत. सर्व दागिन्यांपैकी 90% दागिने आजसुद्धा 3D प्रिंटिंग करून तयार केले जातात. 3D प्रिंटिंग स्पेसमध्ये घरे बनवली जातील. लवकरच 3D प्रिंटिंगचा वापर करून बांधकाम व्यवसाय केला जाईल. 3D प्रिंटिंगचा वापर करून घरंसुद्धा बांधली जातील. 3D प्रिंटिंग हे रिटेलचे सुद्धा भविष्य आहे. 3D प्रिंटिंगमुळे आपल्या वस्तू खरेदी करण्याची पद्धतसुद्धा बदलेल. कशी ते बघा. भविष्यात असं होईल की तुम्ही एखादा प्रॉडक्ट विकत घेताना तुमच्या आवडत्या मॉलमध्ये जाण्याऐवजी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्याऐवजी तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चररच्या वेबसाईटवर लॉग इन करून त्या प्रॉडक्टच्या डिजिटल ब्ल्यूप्रिंटसाठी पेमेंट करावी लागेल आणि डिजिटल ब्ल्यूप्रिंट डाउनलोड करावी लागेल आणि मग लगेच तो प्रॉडक्ट तुम्ही घरीच 3D प्रिंट करू शकाल. 3D प्रिंटिंगमुळे अनेक उद्योगात पूर्णतः बदल होतील आणि जगसुद्धा बदलेल. नंबर 4, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. मित्रांनो, कल्पना करा की तुम्ही कारमध्ये गेलात, तुमचं लोकेशन टाईप केलं किंवा बोलून सांगितलं, नंतर आपण एखादं पुस्तक वाचत बसलात किंवा वेब सर्फिंग केल्यानंतर आणि थोडीशी डुलकी घेतल्यानंतर अचानक तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचल्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं. ही आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेड सिस्टीम, ADSS म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. ADSS ॲक्सिडेंट पूर्व चेतावणी, स्टिअरिंग असिस्टन्स आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंगसारख्या महत्त्वपूर्ण सेफ्टी फंक्शनसाठी तुम्हाला माहिती आहे. परंतु आता ह्याच्याही पुढची टेक्नॉलॉजी लवकरच येत आहे, अशी टेक्नॉलॉजी जी ड्रायव्हरची आवश्यकता पूर्णपणे काढून टाकेल. ह्याच ADSS टेक्नॉलॉजीला पुढील स्तरावर नेईल. मित्रांनो, हे कसं होणार आहे? सध्या आपण जे बघतो की ADSSचं वाहनावर कोणतंही नियंत्रण नाही, परंतु ADSS सिस्टीम ड्रायव्हरला धोक्याचा इशारा देऊ शकते. आता रस्त्यावर ह्याच्या पुढची टेक्नॉलॉजी तुम्हाला दिसेल, जी की सेल्फ ड्रायव्हिंग सिस्टीम वाहनाचे संपूर्ण नियंत्रण करण्यास सक्षम असेल. परिणामस्वरूप ॲक्सिडेंट्स ऑलमोस्ट झिरो डाऊन होतील. गाड्यांची स्पीड लिमिट पार करणार नाहीत. ओव्हर एमिशन न झाल्यामुळे मुळात सेल्फ ड्रायव्हिंग कार्स इलेक्ट्रिक कार्स असल्यामुळे प्रदूषणसुद्धा कमी होईल. नंबर 5, 5G टेक्नॉलॉजी. तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही 5G मध्ये 1 मिनिटात 2 तासाचा मूवी डाउनलोड करू शकाल. 5G हे 5th generation मोबाईल नेटवर्क आहे. 1G, 2G, 3G आणि 4G नंतर हे एक नवीन जागतिक वायरलेस मानक आहे. 5G वायरलेस टेक्नॉलॉजीचा अर्थ उच्च MBPS पीक डेटा स्पीड, अल्ट्रा लो लेटन्सी, अधिक विश्वासार्हता, भव्य नेटवर्क क्षमता आणि वाढीव प्रोडक्टिव्हिटी. 1980 1G ॲनॉलॉग आवाज डिस्ट्रीब्यूट केला. 1990 2G इंट्रोड्यूस केलेला डिजिटल व्हॉइस म्हणजे CDMA. 2000 3G 3G मोबाईल डेटा आणला, एक्झाम्पल CDMA 2000. आणि 2010 4G LTE मोबाईल ब्रॉडबँडचा युगाचा आरंभ केला. आता आपण 2020 5G अनुभवतोय. काही वर्षात तुमचे 4G स्मार्टफोन्स आउटडेट झालेले असतील आणि तुम्हाला सर्वांना 5G स्मार्टफोनच घ्यावे लागतील. 5G ह्या मोबाईल ब्रॉडबँड युगाला अजून पुढे नेणार आहे आणि अल्ट्रा हाय स्पीड डेटा स्पीड देणार आहे. मित्रांनो, ह्या त्या 5 फ्युचर टेक्नॉलॉजी होत्या ज्या भविष्यात तुमचं जग बदलतील. या तंत्रज्ञानामुळे आपले जीवन जगण्याची पद्धत बदलेल. मला कॉमेंट्समध्ये कळवा की 2050 आपण कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी पाहू इच्छित आहात, आपण कोणत्या प्रकारचे गॅझेट्स वापरू इच्छित आहात. तर अशाच नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. धन्यवाद मित्रांनो.